आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. रत्नागिरी जिल्ह्याचा पुराचा धोका टळला आहे, त्यामुळे जिल्ह्यातल्या जनतेनं सुटकेचा निश्वास सोडला. पावसानं काहीशी उसंत घेतले, त्यामुळे बाणकोट, अंजर्ले आणि उन्हावरे या खाड्यांच्या पाणी पातळीत किंचित घट झाली. राजापूरच्या कोदवली नदीचा पूरही ओसरला आहे. राजापूर, संगमेश्वर, दापोली आणि मंडणगड या सर्वच भागात, सखल भागात, सखल ठिकाणी पूरसदृश परिस्थिती होती, ही आता झपाट्यानं ओसरते. जिल्ह्याचा पुराचा धोका तुर्तास टळला असून जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण हवामान खात्यानं 16 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, त्यामुळे शासकीय यंत्रणा आणखीन एक दिवस थांबा असं म्हणते. खाड्या, नदी, नाले, ओढे, दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे कोणीही याच्या आसपास जाऊ नये, कारण अजूनही पाण्याला अनेक ठिकाणी मोठा वेग आहे, प्रवाहाला मोठा वेग आहे, त्यामुळे नदीच्या परिसरात फिरकू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. शिवाजी, अधिक काय माहिती आहे? सर, नक्कीच राजापूर मधला जो पूर होता तो ओसरलेला आहे. उन्हावरे खाडीने सुटकेचा निश्वास टाकलेला आहे. थोडा पूर ओसरलेला आहे, परंतु सकाळपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे या भागामध्ये पुन्हा दिवसभरामध्ये कधीही या जे नद्या आहेत किंवा खाडे आहेत धोक्याची पातळी ओलांडू शकतात आणि पूर सुद्धा मोठ्या प्रमाणात येऊ शकतो. पूर सदृश्य परिस्थिती या जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ शकते, यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी BN पाटील यांनी सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाला सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत. उद्यापर्यंत या जिल्ह्यातला ऑरेंज अलर्ट कायम असणार आहे, अतिवृष्टीचा इशारा कायम असणार आहे. जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय. रात्री थोडी पावसाने विसंत दिली होती, त्यामध्ये कुठेतरी या जिल्ह्यातलं जनजीवन पूर्वपदावर येऊ पाहत होतं, परंतु सकाळपासूनच दापोली असेल, मंडणगड असेल किंवा राजापूर, संगमेश्वर, प्रॉपर रत्नागिरी या तालुक्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या जिल्ह्यातला संभाव्य धोका वाढतोय की काय अशी परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. शिवाजी, काल आपण काही बातम्या दिल्या होत्या की जिथे बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं किंवा बाजारपेठांच्या नंतर आता नागरी वस्तीत पाणी शिरण्याची भीती आहे, जर का पावसाचा जोर ओसरला आहे तर या बाजारपेठांमधलं पण पाणी हळूहळू ओसरलंय आता? राजापूर बाजारपेठेमध्ये काल दिवसभर पूर्ण पुराच्या पाण्याने वेढा घेतला होता. पुराचं पाणी होतं, दिवसभर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती, परंतु या ठिकाणचा पूर ओसरल्यामुळे या बाजारपेठेमधलं जे जनजीवन आहे आता पूर्वपदावर येऊ पाहते. दुकानं जरी खुली करण्यात आली नसली तरी या ठिकाणचा पूर ओसरल्यामुळे थोडाफार नागरिकांना इथला दिलासा मिळालेला आहे. उन्हावरे खाडीने धोक्याची पातळी ओलांडली होती, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला होता, त्यामुळे 3 गावांना धोका निर्माण झाला होता, परंतु आता उन्हावरे खाडी सुद्धा इथला पूर ओसरलेला आहे, त्यामुळे या भागातल्या लोकांना दिलासा मिळालेला आहे. एक शेवटचा प्रश्न, साधारणपणे कोकणात भात शेतीला भरपूर पाऊस लागतो, तसा तर गेल्या 2-3 दिवसात झाला, पण हा अतिपाऊस काही ठिकाणी शेती करता नुकसानकारक ठरलाय का, कोणत्या भागात? नक्की सर, अतिपाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणचे जे भात पीक आहेत ते पाण्याखाली गेलं होतं, त्यामुळे कुठेतरी आता या ठिकाणी जे भात पीक लावणी सुरू आहे, परंतु काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे भात लावणी सुद्धा लोकांना करता आली नाही, परंतु काही भागामध्ये जे उंचवट्यावरचे जे डोंगर माथ्यावरचे जे भाग आहेत त्या ठिकाणी मात्र भात लावणीला वेग आलेला आहे. गेले 4-5 दिवस जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस कोसळतोय. काही ठिकाणी समाधान व्यक्त होतंय तर काही ठिकाणी मात्र चिंता व्यक्त होते, कारण भात लावणी पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे, काही ठिकाणी तर रोपं सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत, त्यामुळे लोकांची चिंता वाढलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये 70% भात लावणी झाली, परंतु संपूर्ण भात जी लावणी आहे ते पाण्याखाली गेले. बरं, शिवाजी, आता मंडणगड तालुक्यामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाजी, म्हणजे जिथे रोपं आता अतिपावसामुळे पाण्याखालती गेले तिथलं पाणी थोडं ओसरण्याची गरज आहे, कारण जास्त काळ ही रोपं जर का पाण्याखालती राहिली तरीसुद्धा त्याचं नुकसान होऊ